नमस्कार मित्रांनो मी मिलिंद मनोहर सनगरे मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्या बरोबर टी वाय बी एस सी ला जो अनॅलिटिकल केमिस्ट्री सब्जेक्ट आहे मुंबई युनिव्हर्सिटी सिलेबस मध्ये जो अनालॅटिकल केमिस्ट्री हा सब्जेक्ट आहे त्याची आपण आता इंट्रोडक्शन अँड टू सिलेबस जो आपण पुढे स्टडी करणार आहोत तो आपण इथे आता डिस्कस करणार आहोत या व्हिडिओमध्ये आता मुंबई युनिव्हर्सिटीच्या प्रमाणे आपल्याकडे चार युनिट्स आहेत ती चार युनिट्स म्हणजे पहिलं युनिट इंट्रोडक्शन टू क्वालिटी कॉन्सेप्ट केमिकल कॅल्क्युलेशन आणि त्यातला शेवटचा पार्ट म्हणजे सॅम्पलिंग हे पहिलं युनिट आहे पहिल्या युनिटमध्ये आपण क्वालिटीबद्दल स्टडी करणार आहोत अॅनालायटिकल केमिस्ट्रीमध्ये असलेल्या क्वालिटीबद्दल जेव्हा तुम्ही ॲज अ एनायटिकल केमिस्ट मार्केटमध्ये जाता कंपनीमध्ये जाता तेव्हा आपल्यासाठी दोन डिव्हिजन कंपनीच्या ओपन असतात त्या म्हणजे क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स तिथे तुम्ही तुमचं करिअर करू शकता आणि त्यासाठी हा जो पॉईंट आहे पहिल्या युनिटमधला क्वालिटी इन अनालायटिकल केमिस्ट्री हा महत्वाचा आहे कारण इथे आपण क्वालिटीच्या कन्सेप्ट स्टडी करणार आहोत वेगवेगळ्या क्वालिटीच्या डेफिनेशन स्टडी करणार आहोत क्वालिटीचं पर्पज काय क्वालिटीचा रोल काय हा सगळा आपण इथे स्टडी करणार आहोत सोबतच क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय हे सुद्धा आपण इथे बघणार आहोत त्यानंतर मध्ये आपण इम्पॉर्टन्स ऑफ क्वालिटी कन्सेप्ट इन इंडस्ट्री इंडस्ट्रीमध्ये क्वालिटीचा रोल काय हे सुद्धा आपण बघणार आहोत आणि सोबतच आपण केमिकल स्टँडर्ड्स सर्टिफिकेट और सर्टिफाईड रेफरन्स मटेरियल इम्पॉर्टन्स इन इम्पॉर्टन्स इन केमिकल अनालिसिस असे काही पॉइंट सुद्धा आपण बघणार आहोत क्वालिटी ऑफ मटेरियल व्हेरियस ग्रेड्स ऑफ लॅब हे सुद्धा आपण बघणार आहोत आपण वेगवेगळ्या प्रकारची लॅब रिएजंट बघतो एआर ग्रेड त्यानंतर एल आर ग्रेड असे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आपण लॅब ती नक्की काय आहेत ह्याचा स्टडी आपण ते नक्की काय ह्याचा स्टडी आपण इथे करणार आहोत ह्याच युनिटमध्ये सेकंड पार्ट मध्ये आपण केमिकल कॅल्क्युलेशन बघणार आहोत आपल्याला कॉन्सन्ट्रेशनची काही युनिट्स आहेत ते आपल्याला काही माहिती आहेत एक म्हणजे मोलॅरिटी नॉर्मॅलिटी मोल्याटी मोल फ्रॅक्शन पी पी एम पी पी बी ही वेगवेगळी युनिट्स केमिकल कॅल्क्युलेशन्स जे आपल्याला माहिती आहेत ती आपल्याला इथे स्टडी करायचे आहेत सेकंड पार्टमध्ये केमिकल कॅल्क्युलेशन्समध्ये सोबत आपल्याला परसेंटेज कॉम्पोजिशन ऑफ एलिमेंट इन केमिकल कॉम्पाउ एखाद्या केमिकल कॉम्पाऊंड आपल्याकडे आलं त्यामध्ये जे कॉम्पोनंट्स आहेत एलिमेंट्स आहेत त्या कंपाऊंड मध्ये त्याचं कॉम्पोजिशन सुद्धा आपल्याला इथे स्टडी करायचं आहे त्यानंतर अजून एक पार्ट आपल्याला ह्या युनिटमध्ये बघायचा शेवटचा पार्ट तो म्हणजे सॅम्पलिंग सॅम्पलिंग सुद्धा ही एक महत्वाची कन्सेप्ट आहे अनालिटिकल मधली जेव्हा आपण कोणताही एखाद्या मटेरियलचं ॲनालिसिस करायला जातो तेव्हा आपण ते सगळं सगळं मटेरियल यूज करत नाही तर त्यातला एक थोडासा पार्ट आपण काढून घेतो आणि त्याचा अनालिसिस करतो आणि त्याच्यावरनं आपण पूर्ण मटेरियलचा स्टडी करतो जसं आपण शीतावरनं भाताची परीक्षा करतो ते जे शीत आहे त्याला आपण अनालिटिकलमध्ये सॅम्पलिंग असं आपण म्हणतो सॅम्पल असं आपण म्हणतो आणि ते मिळवण्याची जी पद्धत आहे त्याला आपण सॅम्पलिंग असं आपण म्हणतो सॅम्पलिंग जर प्रॉपर असेल तरच आपला रिझल्ट प्रॉपर मिळतात त्यामुळे सॅम्पलिंग हा अनालायटिकल मधला महत्वाचा पार्ट आहे आणि तो आपण इथे स्टडी करणार आहोत यामध्ये आपण सॅम्पलिंगचं पर्पज काय सिग्निफिकन्स काय आणि कोणकोणत्या डिफिकल्टीज सॅम्पलिंग मध्ये येतात ते आपण बघणार आहोत सोबत आपण सॉलिड मटेरियल असेल तर त्याचं सॅम्पलिंग कसं करावं ते आपण बघणार आहोत लिक्विड मटेरियल असेल तर त्याचं सॅम्पलिंग कसं करावं ते आपण बघणार आहोत आणि गॅशियस मटेरियल असेल तर त्याचं सॅम्पलिंग करा कसं करावं हे सुद्धा आपण बघणार आहोत आपलं जे दुसरं युनिट आहे ते क्लासिकल मेथड्स ऑफ अनालिसिस आणि त्यामध्ये आपण टायट्रीमेट्रिक मेथड्स आपण बघणार आहोत टायट्रीमॅट्रिक मेथड्समध्ये आपण रेडॉक्स टायट्रेशन बघणार आहोत ऑक्सिडेशन रिडक्शन टायट्रेशन थीरे त्यामध्ये आपण त्याचे इंट्रोडक्शन बघणार आहोत त्यानंतर आपण टायट्रेशन कर। करू थीरे आपल्याला कसा मिळतो रेडॉक्स टायट्रेशनमध्ये ते ता सुद्धा आपण स्टडी करणार आहोत आणि त्यासाठी आपण वन इलेक्ट्रॉन सिस्टीम मल्टी इलेक्ट्रॉन सिस्टीम या सिस्टीमचा सुद्धा आपण टायट्रीमॅट्रिक कर किंवा टायटेशन कर्वच्या द्वारे आपण स्टडी करणार आहोत सोबत आपण कोणकोणते इंडिकेटर रेडॉक्सला आपण वापरतो ते आपण बघणार आहोत आणि ते इंडिकेटर वापरण्याचा क्रायटेरिया काय दोन प्रकारचे इंडिकेटर अवेलेबल आहेत आता म्हणजे आपण स्टडी करणार आहोत इंडिकेटर भरपूर आहेत पण दोन प्रकारचे इंडिकेटर आपण स्टडी करणार आहोत डायफिनिला माईन आणि फेरोईन इंडिकेटर आणि हे कधी वापरायचे हा क्रायटेरिया सुद्धा आपण बघणार आहोत दुसरा पार्ट आहे तो म्हणजे ह्या युनिट मधला तो म्हणजे कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायट्रेशन इथे आपण ईडी टी एचा स्टडी करणार आहोत ईडीटीए ॲज अ टायट्रेंट मग त्यासाठी ते मेथड त्याचे प्रिन्सिपल्स कोणते फॅक्टर्स ह्या ईडीटीए वेळी इफेक्ट करतात कोणकोणत्या टाईप्स ईडीटी टायट्रेशन आहेत ते आपण बघणार आहोत आणि कोणकोणते कौन इंडिकेटर आपण ईडीटीए टायट्रेशनसाठी वापरतो कॉम्प्लेक्सोमेट्रिक टायटेशनसाठी वापरतो ते आपण बघणार आहोत आपण मेटालोक्रोमिक इंडिकेटर बघणार आहोत त्याची थेरी बघणार आहोत त्याची एक्झाम्पल बघणार आहोत आणि त्याची ऍप्लिकेशन बघणार आहोत आपलं जे तिसरं युनिट आहे ते म्हणजे ऑप्टिकल मेथड्स आणि ह्या ऑप्टिकल मेथड्स म्हणजे आपण ॲटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपी आपण बघणार आहोत आणि त्याचे जे दोन एक्झाम्पल्स आहेत फ्लेम एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी आणि ॲटोमिक ऍब्झॉर्बशन स्पेक्ट्रोस्कोपी हे जे त्याची दोन युनिट्स आहेत किंवा दोन टाईप्स आहेत एक्झाम्पल्स आहेत ते आपण इथे स्टडी करणार आहोत ह्यामध्ये आपण आधी अॅटॉमिक स्पेक्ट्रोस्कोपीचे इंट्रोडक्शन बघणार आहोत त्यानंतर आपण फ्लेम एमिशन स्पेक्ट्रोस्कोपी बघणार आहोत प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंटेशन अँड ॲप्लिकेशन सोबत ॲटॉमिक ॲब्झॉर्प्शन सुद्धा आपण बघणार आहोत तिथे सुद्धा प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंटेशन अँड ॲप्लिकेशन आणि ह्या युनिट मध्ये अजून आपल्याला मॉलेक्युलर फ्लुरोसन्स आणि फॉस्फोरसन स्पेक्ट्रोस्कोपी सुद्धा बघायचे त्यामध्ये सुद्धा आधी आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत फ्लोरोसन्स म्हणजे काय फॉस्फोरसन्स म्हणजे काय हे आपण बघणार आहोत कोणते फॅक्टर्स त्यांच्यावर अफेक्ट करतात ते आपण बघणार आहोत त्याचं इन्स्ट्रुमेंटेशन बघणार आहोत आणि ऍप्लिकेशन बघणार आहोत आणि सोबत आपण कंपेरिजन सुद्धा करणार आहोत फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपी आणि फॉस्फोरोसन स्पेक्ट्रोस्कोपीचे सोबत ह्याच युनिटमध्ये आपण सर्वात शेवटी मेट्री आणि नेफेलोमेट्रीचा स्टडी करणार आहोत टर्बिडिटी मेट्री आणि नेफेलोमेट्री त्यामध्ये आपण त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहोत इन्स्ट्रुमेंटेशन बघणार आहोत प्रिन्सिपल बघणार आहोत आणि ऍप्लिकेशन्स आपण बघणार आहोत हे असं आपलं तिसरं युनिट आहे ते म्हणजे ऑप्टिकल मेथड्स आपण आपल्या शेवटच्या आणि चौथ्या युनिटमध्ये सेपरेशन मेथड्स बघणार आहोत सेपरेशन मेथड्समध्ये सॉल्वंट एक्स्ट्रॅक्शन मेथड आपण बघणार आहोत त्यातल्या सगळ्या कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत सोबत सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शन सुद्धा बघणार आहोत आणि मग सॉल्वड एक्स्ट्रॅक्शन आणि सॉलिड फेज एक्स्ट्रॅक्शनचा पण कंपॅरिझन सुद्धा करणार आहोत आणि ह्याच्याच दुसऱ्या पार्टमध्ये आपण एच पी एल सीचा स्टडी करणार आहोत हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी त्याची इंट्रोडक्शन प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंटेशन आणि ऍप्लिकेशन्स डिटेलमध्ये आपण बघणार आहोत आणि शेवटी या युनिटच्या शेवटी आपण हाय परफॉर्मन्स थीन लेअर क्रोमॅटोग्राफी शिकणार आहोत एच पी टी एल सी त्याचं सुद्धा आपण प्रिन्सिपल इन्स्ट्रुमेंटेशन आणि ऍप्लिकेशन अॅडव्हान्टेजेस डिसएडव्हानेजेस हे सगळं आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत सोबत आपण टी एल सी आणि एच पी टी एल कंपॅरिझन सुद्धा आपण करणार आहोत म्हणजे ह्या सेमिस्टरमध्ये आपण ही चार युनिट्स डिटेलमध्ये शिकणार आहोत ही चारही युनिट जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर ही चारही युनिट्स आपल्याला महत्वाची आहेत त्यामुळे आपण ही चारही युनिट्स डिटेलमध्ये शिकणार आहोत थँक्यू